नमस्कार मित्रांनो स्पर्धा स्पर्धापनच्या चे युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही नोकरी शोधताय जॉब पाहिजे आहे गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करताय तर मी स्पर्धापन चॅनल वर खूप साऱ्या जॉब वेकन्सी टाकतोय तर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा खूप साऱ्या महत्वाच्या अपडेट्स तुमच्यासाठी घेऊन येतोय तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी फायदा होईल मित्रांनो तर मित्रांनो आज आपले आजचे अपडेट तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या अपडेटला तर मित्रांनो जिल्हा परिषद अंतर्गत एक ड्राफ्ट ऍडव्हर्टाइजमेंट निघाले मित्रांनो इन डिटेल अॅडवर्टाइजमेंट आहे टोटल त्र्याऐंशी पेजेसची तर मित्रांनो खूप मोठे आहे व्हिडिओ खूप लेंथी होईल मी ट्राय करेल खूप म्हणजे शॉर्टकट मध्ये सांगायचं मित्रांनो तर मित्रांनो चला पाहू आपण इन डिटेल मध्ये तर टोटल अशा पस्तीस पदांसाठी ही भरती आहे मित्रांनो टोटल अठरा हजार वॅकन्सीस अठरा हजार नऊशे एकोणचाळीस वॅकन्सी आहेत मित्रांनो तर खूप मोठी भरती राहणार आहे आपल्यासाठी तर ग्राम विकास विभाग अंतर्गत जिल्हा परिषद भरती निघालेली पदांची नावे आपण इन डिटेल पाहू टोटल पस्तीस पदांसाठी जाहिरात आहे मित्रांनो त्यामध्ये कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा आहे तर टोटल अठरा हजार नऊशे एकोणचाळीस पदासाठी ही भरती आहे नोकरी ठिकाणी आपलं सं, संपूर्ण महाराष्ट्र राहणार आहे त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन करावं लागेल वेतन तुम्हाला पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे गट क मधील या व्यापन्स आहेत मित्रांनो तर ला, आवेदन करायची आपली तारीख प्लस अंतिम दिनांक आपल्याला त्यावेळेस उपलब्ध होईल मित्रांनो आता ड्राफ्ट जाहिरात निघालेली आहे तर मित्रांनो ग्रामसेवकासाठी आपल्याला साठ साठ पर्सेंट गुणासह सा आपल्याला बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि फार्मसिस्टच्या जे पद पदे आहेत त्यामध्ये डी फार्म बी फार्म पदवी पदवी प्लस एम एस सी आय टी प्रमाणपत्र लागेल तुम्हाला मित्रांनो तर आरोग्यसेवकच्या पण पद आहेत तर आपण इन डिटेल मध्ये पाहूया मित्रांनो तर जसं की तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील शासन निर्णय क्रमांक कुणीत वगैरे पूर्ण दिलेले मित्रांनो ग्राम विभाग ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण वगैरे दिलेला आहे दिनांक दहा मे दोन हजार बावीस महाराष्ट्र शासन वित्त विभागाचे मित्रांनो हे आलं होतं त्यानुसार हे ऍडव्हर्टाइजमेंट निघालेले आहे तर मित्रांनो इथे आपण डेट पाहू शकता अनुसूचित क्षेत्राबाहेर बिगर पेसा व महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन क्रमांक बी सी सी दोन हजार अठरा प्र प्रकरण चारशे सत्तावीस दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस नुसार यांच्या दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसच्या अधिसूचनेनुसार अनुसूचित क्षेत्रातील पेसा सतरा संवर्गातील सरळ सेवेची पदे भरण्याबाबत सूचना प्राप्त आहेत त्यानुसार शासन निर्णयमध्ये नमूद तेरा जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रामधील पेसा रिक्त पदांची जाहिरात प्रसारित करता येते मित्रांनो तर आपल्याला ह्या डिटेल्स आता ही ड्राफ्ट ऍडव्हर्टाइजमेंट असल्यामुळे दिले नाहीत तर ह्या डिटेल्स आपल्याला देतील नंतर कोणत्या वेबसाईट वरून आपल्याला जाहिरात भेटेल कुठे ऑनलाईन करायचे हे सगळं आपल्याला नंतर भेटेल मित्रांनो तर मित्रांनो जे उमेदवार महाराष्ट्रात रहिवासी आहेत तसेच महाराष्ट्राचे सामान्य प्रशासन विभाग शासन दहा जुलै दोन हजार आठच्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितल्याप्रमाणे आठशे पासष्ट गावातील मराठी भाषिक उमेदवारांना अनुसूचित क्षेत्राबाहेर चे पदांसाठी अर्ज करू शकतात मित्रांनो तर मित्रांनो खूप इन डिटेल माहिती आहे मित्रांनो तर ह्या जे ऑनलाईन अर्ज वगैरे करण्याच्या परीक्षासाठी प्रवेश पत्र उपलब्ध होण्याच्या डेट्स वगैरे अजून जाहीर नाही झालेत पण लवकरच ही जाहिरात निघेल मित्रांनो टीप दिलेली तर सदर भरती प्रक्रियेसाठी जाहिरात ही अंतिम नाही कोठेही प्रसिद्ध करता येणार नाही व को त्यावरून कोणतीही कारवाई करता येणार नाही मित्रांनो म्हणजे ही ड्राफ्ट ऍडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध केलेली आहे मित्रांनो जिल्हा जिल्हा परिषदेने तर मित्रांनो परीक्षेचा दिनांक वेळ पर, सगळं तुम्हाला सात ते दहा दिवसाच्या आधी सात ते दहा दिवसात तुम्हाला ही ही निघेल मित्रांनो त्या त्याआधी आपण इन डिटेल काय काय लागेल हे आपण पाहून घेऊया मित्रांनो तर मित्रांनो इथे परीक्षा शुल्क पाहू शकता परीक्षा शुल्क थोडं जास्त आहे खुल्या प्रवर्गासाठी वन थाउजंड रुपीज आहे आणि मागास प्रवर्गासाठी नाईन नाईन हंड्रेड रुपीज आहे तर मित्रांनो हे बाकी तर तुम्ही पाहू शकता अर्ज भरणे व सादर करण्याबाबत आवश्यक सूचना वगैरे दिलेल्या मित्रांनो खडाखोड करणे नंतर फोटो अटॅच करणे या सगळ्या इन डिटेल मित्रांनो तुम्ही व्हिडिओ फ्यूज करून पाहू शकता कारण खूप मोठी आहे त्र्याऐंशी पेजची आहे मित्रांनो तुम्ही जर तुम्हाला काही वाचायचं असेल तुम्हाला यातल्या गोष्टी तर तुम्ही व्हिडिओ फ्यूज करून बघू शकता तर मित्रांनो आपण पुढे पाहूया पदे कोणते कोणते आहेत काय हे आपण अप्लाय करताना डिटेल्स कशा अपले अपलोड करायच्या ना ते याबाबत ही संपूर्ण माहिती दिलेल्या मित्रांनो तर आपण इन डिटेल जे पदे आहेत ना ते पाहूयात प्लस पदांचे जे आपले सॅलरी किती राहील त्या प्लस त्याच पात्रता काय आहे ते आपण पाहूया मित्रांनो तर मित्रांनो आपण पाहू शकता जिल्हा अंतर्गत पदसंख्येबाबत माहिती आहे जिल्हा अंतर्गत गट क मधील खालील तक्त्यात नमूद केलेल्या विविध संवर्गांच्या संख्येप्रमाणे बारावाईच्या सर्व पदांचा तपशील सोबतचे परिशिष्ट अ व परिशिष्ट वन मध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे तर मित्रांनो जसं तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं अठरा हजार नऊशे एकोणचाळीस जागा आहेत मित्रांनो या पदसंख्या ज्या आहेत त्या डिस्ट्रीब्यूट झाल्या नाहीत अजून त्या निघतील मित्रांनो पण हे टोटल असे पस्तीस पद आहेत मित्रांनो पस्तीस पदासाठी खूप मोठी ऍडवर्ट्राईज आहेत मित्रांनो गट चे हे पद आहेत मित्रांनो तर यासाठी कोणत्या कौन, कोणत्या पद आहेत आपण इन डिटेल पाहू पटपटपट आरोग्य पर्यवेक्षक आहे आरोग्य सेवक आहे आरोग्य सेवक, सेवक पुरुष आहे चाळीस टक्के पन्नास टक्के आरोग्यसेवक महिलांसाठी औषध निर्माण अधिकारीसाठी कंत्राटी ग्रामसेवकची भरती आहे मित्रांनो आपल्याला नक्की फायदा होईल खूप सारे लोक यासाठी प्रयत्न करत आहेत कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल कमी कनिष्ठ यंत्र इलेक्ट्रिकल कनिष्ठ अभियंता सिव्हिल स्थापत्य लपा तर मित्रांनो पाहू शकताय तुम्ही खूप सारे पद आहेत मित्रांनो विस्तार अधिकारी वगैरे नंतर अनुसूचित क्षेत्रातील पेसा रिक्त पदे संवर्गनिय घोषित पदे आहेत तर आरक्षण वगैरे अजून आरक्षण कसं राहील याबद्दल ते मी तक दिलेल्या मित्रांनो प्रकल्प बस भूकंपग्रस्त सर्वांसाठी आरक्षण राहील फक्त की इन डिटेल आपल्याला नाहीये किती पर्सेंट राहील हे वगैरे समज आपल्याला मित्रांनो गट कला किती पर्सेंट आहे आपण चेक करू शकतो हो प, ले ले तर तुम्ही पाहू शकता पदनिहाय आपल्याला सर्वांचे आरक्षण दिलेले आहे मित्रांनो काही तुम्हाला लागले तर तुम्ही फ्यूज करूनही पाहू शकता कारण आपला व्हिडिओ खूप लेंथी होतोय सध्या त्यामुळे मित्रांनो आपल्याला खूप चांगला चान्स आहे जे कोणी एक्झामची तयारी करताय त्यांच्यासाठी अतिशय चांगला म्हणजे बघू आपण खाली शैक्षणिक आहार दिलेले मित्रांनो आपण बघून आरोग्य ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली न असेल त्यांनी त्यांनी बारा महिन्याचा पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलाय अशा उमेदवाराकडून नेमणूक करण्यात येईल मित्रांनो मित्रांनो विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शाळेत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार म्हणजे बारावी सायन्स लागेल तुम्हाला प्लस बारावी बारा, बारा महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम विशेष पूर्ण केलेला पाहिजे मित्रांनो तर आरोग्यसेवक पुरुष साठी सेम आहे मित्रांनो महिलांसाठी सेम आहे औषध निर्माण अधिकारी साठी मित्रांनो शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणे गरजेचं आहे मित्रांनो औषध शाळा अधिनियम अठराशे अठ्ठेचाळीस साली नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार पाहिजे कंत्राटी गाम मित्रांनो महत्वाची पद आहे किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता परीक्षेत साठ टक्के गुण पाहिजेत मित्रांनो म्हणजे तुम्हाला बारावी पास पाहिजे मित्रांनो उच्च माध्यमिक शाळा म्हणजे बारावी पास पाहिजे शासन मान्य संस्थेची अभियांत्रिकी पदविका पाहिजे किंवा तुम्ही बारावी पास असेल तरी चालेल जर तुम्ही जर डिप्लोमा केला असेल दहावी नंतर तरी तो इथे चालणार आहे मित्रांनो कनिष्ठ अभियंता तुम्ही बघू शकता पदवी पाहिजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी पाहिजे कनिष्ठ अभियंता यांत्रिकीसाठी विद्युत अभियंत्र पण सेम पदवी पाहिजे इलेक्ट्रिकल मध्ये स्थापत्यासाठी सिव्हिल इंजिनियर मध्ये पदवी पाहिजे मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो इन डिटेल प्रत्येक पदाचे आपल्याला इथे विश्लेषण दिलेले आहे तुम ही वीडियो प्यूस करो नहीं पा हो सकता वीडियो खूब लेंदी होते आरोग्य सेवक पुरुष कंतराटी ग्राम सेवक सहमित्रा से ना हम्म आपना वेतन श्रेणी बघायचे मित्रांनो वेतन श्रेणी दिलेल्या आहेत ज्या त्या पद पदानुसार आरोग्य पर्यवेक्षकला येस थर्टीनच्या नुसार चौतीस हजार चारशे ते चांगलं पद आहे मित्रांनो चांगलं पगार आहे अकरा एक लाख बारा हजार चारशे पर्यंत आहे तुम्हाला आरोग्यसेवक साठी पंचवीस हजार पाचशे पगार मित्रांनो स्टार्टिंग आरोग्यसेवक पुरुष साठी पंचवीस हजार पाचशे औषध निर्माण अधिकारी साठी एकोणतीस हजार दोनशे पासून स्टार्ट होते मित्रांनो कंत्राटी ग्रामसेवक साठी मित्रांनो सहा हजार दरमहा मानधन आहे मित्रांनो पण ही नोकरी तुम्हाला तुमच्या घरापासून जवळ असेल मित्रांनो तुमचे घरचे काम कोणी शेतीचे काम वगैरे करत असेल तर त्याबरोबर त्या त्या आपण ही नोकरी करू शकता खूप चांगले आहे नोकरी सहा हजार दरमहा खूप एवढं काम नसते मित्रांनो आपण आपली अपन घरची कामं करता करताही आपण करू शकतो मित्रांनो कनिष्ठ अभियंतासाठी बघू शकता अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार मानधन आहे मित्रांनो इंजिनिअरिंगच्या सर्व पदव्यांसाठी सेम आहे मित्रांनो कनिष्ठ आरे आरेखक साठी पंचवीस हजार ते एक्क्याऐंशी हजार मित्रांनो जोडारी साठी तंत्र तंत्री जे आहे ते त्यांच्यासाठी दिलेले मित्रांनो पण नक्कीच अपडेट करतील ते परिपेक्षा वगैरे तुम्ही सर्व सर्वांचे तुम्ही व्हिडिओ यूज करून पाहू शकता पशुधन प्रवेशासाठी मित्रांनो पंचवीस हजार पाचशे राहील परीक्षेचे स्वरूप कसे राहील मित्रांनो आपल्याला दर्जा व निवडीची कार्यपद्धती तर मित्रांनो हे काय करतील सर्व पदांच्या परीक्षेचे स्वरूप व दर्जा परिशिष्ट ड मध्ये दर्शवण्यात आलेले आहे सर्व पदांकरता ऑनलाईन परीक्षेने परीक्षा घेतलेल्या आहेत ऑनलाईन परीक्षेतील परीक्षणाचा हा त्या त्या पदांच्या सेवा प्रवेश नियमातील विविध करण्यात आलेला आहे किमान शैक्षणिक आर्थिकच्या दर्जापेक्षा निम्न असणार नाही म्हणजे दर्जानुसार मित्रांनो जर दर तुम्ही देणार आहे तर त्या दर्जाचे पदवी ही अशा पदांकरता परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या इतर बारावी दर्जाच्या समान राहील मित्रांनो कनिष्ठ अभियंता तुम्ही पाहू शकता निर्माण अधिकारी प्रयोगशाळा तंत्रज्ञ अभियंत्री सहाय्यक कृषी अधिकारी विस्तार अधिकारी या इतर तांत्रिक संवर्गातील पदांच्या तांत्रिक भागांचे प्रश्न इंग्रजी माध्यमातून राहतील म्हणजे मित्रांनो जे इंजिनिअरिंग किंवा जे ऑफिसर पदासाठी अप्लाय करणार आहेत मित्रांनो त्यांची परीक्षा इंग्रजीमधून राहील तर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा वस्तुनिष्ठ पर्याय बहुपर्यायी स्वरूपात आयोजित केली जाईल प्रत्येक प्रश्नास एकूण दोन गुण याप्रमाणे शंभर प्रश्नांसाठी दोनशे गुणांची परीक्षा घेण्यात येईल मित्रांनो त्याकरता एकशे वीस मिनिट इतका कालावधी राहील मित्रांनो म्हणजे तुम्हाला मित्रांनो दोन तास वेळ राहील मित्रांनो शंभर प्रश्नासाठी मिनिटाला एक क्वेश्चन आपल्याला सोडवणं गरजेचं आहे गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणाच्या किमान पंचेचाळीस गुण प्राप्त करणे आवश्यक आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला दोनशे पैकी किमान पंचेचाळीस पर्सेंट मार्क पडणे आवश्यक आहे तर मित्रांनो परीक्षा करता अर्ज करताना कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाहीये तात्पुरतं निवड यादीमध्ये समाज होण्याचा होणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी पाचारण केले जाईल मित्रांनो म्हणजे तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस अप्लिकेशन करताय मित्रांनो त्यावेळेस कोणतेही तुमचे डॉक्युमेंट घेतले जाणार नाहीत परीक्षा तुम्ही जर पंचेस टक्क्याच्या वर गेला आणि तुम्ही त्या पदासाठी अप्रूव्ह झाला तर मित्रांनो तुम्हाला त्यासाठी कागदपत्रे पड पडताळणीच्या प्रोसेसला सामोरं जावं लागणार आहे कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्र व त्याच्या प्रत्येक दोन स्वाक्षांची प्रतिसह उपस्थित राहणे आवश्यक आहे मित्रांनो कागदपत्र पडताळणी नंतर निवड यादी व प्रशिक्षित प्रत्यक्ष आधी असे नंतरची जी फायनल आपली ऍडव्हर्टाइज निघणार आहे त्यामध्ये तुम्हाला लिंक वगैरे दिली जाईल मित्रांनो तर आयोगाचे ओळखपत्र पारतंत्र पॅन कार्ड वाहन परवाना इतर स्मार्ट कार्ड प्रकारचे यापैकी किमान कोणते एक पत्र ओळखपत्र छायाचित्र सोबत आणणे आणि मित्रांनो परीक्षेला जाताना तुम्ही आधार कार्ड जरी सोबत घेऊन गेला ना मित्रांनो तरी चालेल मित्र तर मित्रांनो इथं क्वेश्चन तुम्ही पाहू शकता कसे राहतील काय पदाचे नाव व त्यापुढे आपल्याला क्वेश्चन दिलेले आहेत कोणत्या विषयावर किती प्रश्न राहतील किती एकूण प्रश्न एकूण गुण किती राहतील आणि परीक्षेचा कालावधी दिलेला मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता आरोग्य सेवक जे आहे पंधरा क्वेश्चन इंग्रजीमध्ये इंग्रजी विषयावर राहतील मराठी विषयावर पंधरा राहतील सामान्य ज्ञानवर पंधरा राहतील बुद्धिमापन व गणित पंधरा राहतील तांत्रिक एकूण प्रश्न चाळीस राहतील मित्रांनो शंभर मार्काची शंभर क्वेश्चन राहतील दोनशे मार्काची एक्झाम राहील नव्वद मिनिटासाठी तुम्हाला काठिण्य पातळी पण दिलेली आहे मित्रांनो प्रत्येक पदाची सेपरे सेपरेट सेपरेट आहे तर आरोग्यसेवक जे आहे ते दहावीची काठिण्य पातळी एकदम सोपे क्वेश्चन असतील मित्रांनो जे तुम्ही इन डिटेल तुम्ही प्रत्येक पोस्ट ची आपल्या आपल्या पाक काण्य पातळी पाहू शकता इंग्रजी मराठी सामान्य नाम बुद्धिमत्मापन ह्या ज्या आहेत ना मित्रांनो प्रत्येक पदासाठी दहावी ही काठीण्य पातळी आहे म्हणजे हे क्वेश्चन जे आहेत तुम्हाला पंधरा 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 म्हणजे टोटल तुम्हाला किती साठ पंधरा चौक साठ साठ क्वेश्चन जे आहे मित्रांनो टोटल तुम्हाला एकदम दहावीच्या ह्याच्यावर असतील मित्रांनो चाळीस क्वेश्चन फक्त तुमच्या पदवीच्या रिलेटेड असतील ते थोडेसे इंग्रजीमध्ये असतील आणि थोडेसे अवघड असण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्ही कनिष्ठ असा एक लिपिक आहे त्यांना वेगळा आहे मित्रांनो पंचवीस 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 क्वेश्चन आहेत मित्रांनो तुम्हाला म्हणजे त्यांच्या पदवीच्या रिलेटेड क्वेश्चन झिरो आहेत म्हणून त्यांनी इकडे क्वेश्चन ऍड केलेत पंचवीस 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 असे ऍड केलेत मित्रांनो तुम्ही व्हिडिओ फ्यूज करून आपल्या पदाची माहिती बघू शकता मित्रांनो प्रत्येक प्रत्येकाची काठीण्य पातळी वगैरे दिलेली आहे मित्रांनो कोणत्या कोणत्या पदाला बारावीनुसार आहे कोणत्या पदासाठी डिग्री पदवीनुसार आहेत तर तुम्ही ते बघून घ्यायचं मित्रांनो त्यानुसार तुमचे क्वेश्चन तुम्हाला राहतील मित्रांनो प्रश्न पातळी दिलेली आहे किती प्रश्न विचारतील किती तुम्हाला मार्क राहतील व किती टाइम राहील हे तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो हे उमेदवारांना समान गुण मिळाल्यास वगैरे काय केलं जाईल तर त्या त्याचं इथे इन डिटेल दिलेलं आहे मित्रांनो तर ते कसं मित्रांनो तुमचं त्यावरून जर आत शेतकऱ्यांच्या आत्महत्या वगैरे असेल तर सेपरेट त्यांना हे दिलेलं आहे मित्रांनो तर दोघांपैकी त्याला निवडलं जाईल असं यांचं त्यातून आहे मित्रांनो तर उमेदवारांचं कसं भारताचा नागरिक असावा हे दिलेला आहे त्यांनी महाराष्ट्रात राज्याचा रहिवासी असावा म्हणजे त्याच्याकडे डोमसाईल वगैरे असणे गरजेचं आहे तर वयो वयोमर मर्यादासाठी तुम्हाला दहावीचे जे सर्टिफिकेट असते ते सर्टिफिकेट द्यावं लागेल किमान वयोमर्यादा दिलेल्या मित्रांनो अठरा ते अडतीस वर्ष हा खुला प्रवर्गासाठी राहणार रा आहे आणि जे राखीव आहे ते अठरा ते चव्वेचाळीस साठी राहणार आहेत मित्रांनो अठरा ते त्रेचाळीस वर्ष असे टोटल मित्रांनो पूर्ण पदभरतीसाठी म्हणजे पस्तीस पदांसाठी यांनी सेपरेट सेप्रे, सेपरेट हे दिलेले आहे मित्रांनो बिगर मधले ते प्रम, जे आहेत ते त्यांच्यासाठी पण या व्हॅकन्सी आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी सेपरेट आरक्षण आहे हे तुम्ही पाहून घेऊ शकता कागदपत्रे प्रमाणपत्रे तुम्हाला कोणते कोणते द्यावे लागतील अर्जदाराची माहिती असल्याचे सोय बरोबर म्हणजे तुम्हाला एक शेवटी एक फॉर्म असतो बघा आपण साईन करून देतो त्यांना की सर्व माहिती भरलेली ते आहे ते देतो आपण शैक्षणिक आवर्तेचा पुरावा जर पदवी पाहिजे असेल तर पदवीचा जर दहावी असेल तर दहावी बारावी असेल तर बारावी तुम्हाला त्याचे पुरावा द्याय लागेल जन्म वयाचा पुरावा द्या लागेल दहावी सर्टिफिकेट जन्माचा पुरावा द्यावा लागेल जन्माचा आणि तुम्ही इथे पण सर्टिफिकेट देऊ शकता त्यावरती सुद्धा आपली जन्मतारीख असते आर्थिकदृष्ट्या घटकातील पुरावा जर तुम्ही जर कोणत्या प्रवर्गातून म्हणजे प्रकल्पग्रस्त वगैरे अशा याच्यातून जर अर्ज करणार असेल तर तुम्हाला त्याकरता येत्या लागेल तर तुम्ही पाहू शकत होता की म एम एस सी आय टी वगैरे पदांची एम एस सी आय टी वगैरे काही काही पदांना गरजेची होती तर मित्रांनो आपल्या आपल्या पदांनुसार या सर्व हे आहेत मित्रांनो जर कोणी कर्नाटक महाराष्ट्र सीमा अंतर्गत आहे ते जे गावातील तर त्यांचं सेपरेट आहे मित्रांनो असे टोटल त्र्याऐंशी पदाची मित्रांनो ही वॅकन्सी आहेत त्र्याऐंशी पदांची ऍडव्हर्टाईजमेंट आपण एवढी इन डिटेल पाहिली नाही पण जेवढं गरजेचं होतं तेवढं मित्रांनो पाहिलेलं आहे तर तुम्ही जर खरंच तयारी करत आहे तर एक चांगली आपल्याला एक चांगलं आपल्याकडे ऑप्शन येणार आहे मित्रांनो भरपूर जागा आहेत मित्रांनो अठरा हजार म्हणजे टोटल करीब करीब एकोणीस हजार जागा आहेत मित्रांनो तर तुम्ही यासाठी नक्की ट्राय करू शकता लवकरच आठ ते दहा दिवसात आपल्या पुढे जाहिरात येईल मित्रांनो जाहिरात आल्यानंतर मी तुम्हाला लवकरच अपडेट देईल मित्रांनो त्यामध्ये दे सर्व काही इन डिटेल तुम्हाला कोणत्या वरून कुठे कोट अर्ज भरायचा आहे जे रिक्त पदा सोडले ते ह्याच फक्त जाहिरात हीच राहील मित्रांनो फक्त जे रिक्त सोडलेले आहेत ना त्या पदे तुम्हाला भरून मिळतील ही ड्राफ्ट अॅडव्हर्टाइजमेंट जिल्हा परिषदने हे केलेले मित्रांनो तर तुम्ही तुम्हाला ओरिजिनल अडव्हर्टाइजमेंट लवकरच सादर करतील मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो